ज्येष्ठ मंडळीने आमच्या सर्व संचालक मंडळावर विश्वास या ठिकाणी दिला आणि 5 वर्षामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शकपणाने करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळींनी संचालक मंडळाने त्या ठिकाणी केला. विघ्नर सहकारी साखर कारखाना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळींनी केला. महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये विघ्नर कारखान्याने 5 वर्षामध्ये 10 बक्षिसं मिळवलेली आहेत आणि प्रामुख्याने त्याच्यातले 7 बक्षिसं यादरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार शरद छत्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि हे सगळं करत असताना अनेक गोष्टीमध्ये आम्ही संस्थेमध्ये बदल हे खरं तर या सगळ्या संचालक मंडळाच्या निर्णयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बदल घडवले. सभासद असत, शेतकरी असत, कामगार असत, वाहतूकदार असत, हा सर्व केंद्रबिंदू मानून त्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. अनेक गोष्टी पण कारखान्याच्या माध्यमातून असतील. मगाशी अंकुश शेट्टी त्या ठिकाणी सांगितलं, खरं तर असलेलं पाचट जर पेटवलं नाही ते जर तसंच ठेवलं तर एक चांगल्या पद्धतीचा प्रदूषण आपल्याला टाळता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. नक्कीच या गोष्टीसाठी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून मगाशी बोलण्यात आलं का शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं लागवडीसाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. शुगर केन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ऊस विकास एक नवीन प्रकारचं युनिट आमच्या माध्यमातून संचालक मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आज आमचा त्या माध्यमातून असलेला आमचा कर्मचारी आमचा सहकारी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी त्याला सहकार्य करतोय, त्याला मदत करतोय आणि त्याला मार्गदर्शन करतोय आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक बक्षिसं सुद्धा आम्ही त्या निमित्तानं ठेवली की जो शेतकरी 100 टनापर्यंतचं जे उत्पन्न काढेल त्या उत्पन्नाच्या माध्यमातून त्याला बक्षीस दिलं जाईल. काही वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 100 टनापर्यंत शेतकऱ्यांनी उत्पन्न काढलं, 105 टनापर्यंत काढलं, 110 टनापर्यंत काढलं आणि मागच्या वर्षी मी सांगितलं की 111 टन काढेल त्यालाच बक्षीस दिलं जाईल. कारण आता 105 आणि 160 टन अनेक शेतकरी बक्षीसं काढायला लागले. 111 टनाच्या पुढे जाऊन 128 टनाचा शेतकरी सुद्धा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न काढणार आहे. याचा अनुभव करत तर आमच्या सर्व संचालक मंडळाला या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला त्या ठिकाणी आलं. अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा आमचा प्रयत्न त्या निमित्तानं त्या ठिकाणी राहिला. मग चांगल्या प्रकारची बेणं पुरवठा असेल, चांगल्या प्रकारचे बेणं तयार करणे असेल, बेणे मळा तयार करणे असेल, एक चांगल्या पद्धतीचं बेणं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला त्या ठिकाणी पुरवणं असेल, या सारखी अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या. मगाशी अंकुश शेट्टी माती परीक्षणाचा सुद्धा विषय घेतला. खरं तर त्या ठिकाणी माती परीक्षणाने अत्याधुनिक अशी लॅब आम्ही कारखान्याच्या स्थळावर त्या ठिकाणी तयार केलेली. त्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातल्या असलेला मातीचा नमुना कारखान्याच्या ऑफिसला दिल्यानंतर काही दिवसामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता फुकटमध्ये त्या ठिकाणी त्याचं माती परीक्षण करून दिलं जातं. ते शेतकऱ्यांनी खरं तर त्याचा लाभही घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्याच्या शेतकऱ्यांना आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये काही शेतकऱ्यांना दरवर्षी 20-25 शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवतो जेणेकरून त्यांचा उपयोग अनेक शेतकऱ्यांना त्या फायद्यातून त्या ठिकाणी होईल आणि एक चांगल्या प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते तयार होतील. बायो कंपोस्ट सारखे खतं आम्ही शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आणलेली आहे. बायो कंपोस्ट खत हे आम्ही कारखान्याच्या साईडवर तयार करतो, त्याच्यात तयार होणाऱ्या बॅक्टेरियासुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या तयार करतो आणि त्या माध्यमातून जर ते खताची जर मात्रा पाहिली किंवा ते खत जर आपण बॅगमध्ये जर जमा 50 किलोची बॅग जर तयार केली तर तिची किंमत कमीत कमी 250-300 रुपये होऊ शकते. परंतु ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जेवढं खत असतं ते आम्ही शेतकऱ्यांच्या बांधाव देऊन ना नफा ना तोटा या जातावर त्यांना अतिशय मुबलक अशा किमतीमध्ये त्यांना या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असतो. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल तर उन्निकिडानी अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाचे प्लॉटच्या पॉट त्या ठिकाणी बसले होते. त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्निकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. त्यावेळेला आपण विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून
मुंगिरे गोळा करण्याचा एक प्रोग्राम त्या ठिकाणी आखला आणि गेले 4-5 वर्षापासून त्या प्रोग्रामच्या माध्यमातून कितीतरी टन आपण त्या ठिकाणी मुंगिरे पकडले आणि ते मुंगिरे पकडल्यानंतर आज विग्नर पॅटर्न हा तो मुंगिरे पकडायचा पूर्ण महाराष्ट्रभर अनेक कारखाने त्या ठिकाणी राबवत आहे. असे अनेक प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उभे करणे किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. काल परवाच तुम्ही काही दिवसापूर्वीपर्यंत असं जपान गव्हर्नमेंट असेल किंवा आपला इंडियन गव्हर्नमेंट असेल यांच्याबरोबर टायअप करून आपण जपानवरून एक हार्वेस्टर या ठिकाणी आणतो. आधुनिकीकरणाकडे जात असताना त्या हार्वेस्टरची नफा ना तोटावर या ठिकाणी आपल्याकडं त्याची ट्रायल चालू आहे. भविष्यात त्याच्या ट्रायल सक्सेस झाला त्याच्यातले चेंजेस त्या कंपनीने जर केले तर या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारचे हार्वेस्टर उपलब्ध येऊन शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं जो काही त्याचा ऊस आहे त्याचा तोडणीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवता येईल. त्याचा पाष्टाची कुटीसुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आणि नुकसानही होणार नाही. अशा पद्धतीचे विविध उपक्रम आम्ही राबवण्याचा शेतकऱ्यांसाठीचा प्रयत्न आमच्या सर्व संचालक मंडळाचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या साईटवर ITI माध्यमातून जवळपास 180 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. ते शिक्षण घेत असताना ITI माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे उद्योग चालू केलेले त्याचबरोबर चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या त्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या ITI शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेले आहे. कारखान्यावर रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडियम स्कूल सारखं स्कूल चालू आहे. 750-800 मुलं त्या ठिकाणी इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घेत आहेत. ते शिक्षण घेत असताना जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे इंग्लिश मिडियम आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात स्वस्त असलेली फी ही आपण त्या विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी घेतोय आणि उच्च दर्जाचं शिक्षण आपण त्यांना या निमित्ताने या ठिकाणी देतोय. अशा अनेक कारखान्याच्या माध्यमातून प्रोग्राम आमच्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळाने त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर मग बाजारगाव असेल जुन्नर पुणे जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांबरोबर कायम बाजारभाव देण्याची जी काय आपली प्रथा आहे ती आपण कायम त्या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा बाजारभाव देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. अनेक गोष्टी खरं तर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत सांगण्यासारख्या आहेत. कायम कारखान्याचा जो कारभार आहे तो पारदर्शकत्या निमित्ताने त्या ठिकाणी राहिलेला आहे. जर महाराष्ट्रातले कारखानदारी जर बघितली तर कारखानदारी मोडकळीत चाललेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 205 कारखाने आहेत. त्याच्यातले 139 कारखाने हे फक्त सहकारी साखर कारखाने आहेत आणि 62 कारखाने बंद आहेत. म्हणजे फक्त 66 साखर कारखाने हे खाजगी चालू आहेत आणि 77 साखर कारखाने हे सहकारी तत्वावर चालू आहेत. जे कारखाने अर्धे 77 कारखाने फक्त चालू आहेत बाकीचे सगळे बंद झाले. ते फक्त त्या कारखान्यातले असलेलं व्यवस्थित नसलेलं मॅनेजमेंट असेल किंवा तिथलं असलेलं राजकारण असेल तिथलं असलेलं अर्थकारण असेल आणि त्यामुळं खरं तर हे कारखाने बंद पडायच्या मार्गावर आलेले आहेत. तर सहकारी संस्थेमध्ये राजकारण करू नये, राजकारणाच्या जोडे सहकारी संस्थेच्या काय बाहेर ठेवावं आणि त्यामुळं खरं तर या संस्था नावारूपाला येतात आणि त्यावर खरं तर आपल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणून आम्ही सर्व पारदर्शकपणाने हा कारभार करत असताना गेले 5 वर्षामध्ये अनेक संस्थेमध्ये बदल करून ही संस्था टिकवणे चालवणे शेतकरी जपणे कामगार जपणे या सगळ्या गोष्टी आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि शिवनेर पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी आज तुमच्यासमोर या ठिकाणी 21 जणांचं पॅनल घेऊन उभं राहिलेलं आहे.